औरंगाबादमध्ये सध्या पुरुष आणि महिला कीर्तनकाराचा असली व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. व्हिडिओतील महाराजांची जिल्ह्यात प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून ओळख आहे. या प्रकारामुळे वारकरी संप्रदाय संघटनेने कीर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्या बाबाबरोबर नको त्या अवस्थेत दिसणारी महिला देखील कीर्तनकार आहे. तसेच या दोघांचेही यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असून त्यांना मानणाऱ्या भक्तांची संख्याही मोठी आहे. असलील व्हिडिओ महाराजाने चित्रित केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, त्यामुळे बदनामी होत असल्याचे लक्षात आल्यावर कीर्तनकार महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. महिलेवर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्या पुरुष कीर्तनकाराने टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी त्याच्यावर त्याचे नातेवाईक लक्ष ठेवून असल्याची माहिती कळते. या कीर्तनकार महाराजाची एक ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल होत आहे. सिद्धेश्वर महाराज बोलतो. हा बोला महाराज. आणि तू तुमचा लईच एवढं उभ्या करायला. हा ते पण ते केलं वाटत. ते केलं म्हणजे तुम्ही हे धंदे करता काय केलं? हा तुम्हाला तर लय वाढ कधी समजत होतो आम्ही. केलं म्हणजे तुम्हीच करेल तो. हा कोणाकडून तरी झालं महाराज ते. अहो झालं कस काय वैन ते तुम्ही स्वतः करेल ते. झालं म्हणजे तुम्ही राखण ठेवलं होतं काय कोणी? नाही ना असं नाही. हा विशेष वाटतो राव तुम्ही तर लय पार मारता आव्हान येतो ते. तसं नाही ते. तसं नाही मग काय साधन आहे काय करी ती. तुम्ही स्वतः एवढं करेल महाराज तो. तुम्ही काय करून ठेवलं स्वतः? चूक झाली. चूक काय झाली? सगळा सेट झाला तो. सगळा परिसरात येऊन राहिला. एवढं मला फोन करून आला म्हणे बाळू मोगलचा एवढं पहा म्हणे. आता कसं करता याला? हा काय नाही तर काय पर्याय जे झालं ते झालंय. आता बाई कुठे आली होती? काय जे असेल ते त्याला काय दिलंच नाही ना. नाही पण कुठे आली होती ते सांग ना. आता आहे ते काय त्याचा काय विषय महाराज. एवढा नाही नाही ते सारं जगच करत आहे त्याच्याबद्दल काही नाही. पण बाई कुठे आली? तिचा अवघडच ना. हो ना हो ना. मग तुम्ही लई सुरी काम करून ठेवलं. हो ना ते कसं मलाही म्हणजे कसं काय झालं माझ्या म्हणजे कोणीतरी केलं ते माझा फोन घेऊन. नाही नाही म्हणजे तुम्ही फोन केलं म्हणजे तुम्ही असं कस काय फोन केलं म्हणजे तुम्ही गर्दीत केलं काय ते. तुम्ही निवांतच गेला असाल ना या रूम मध्ये. लॉकर मध्ये होत ते पण कस काय केलं काय माहित. असं लॉकर मध्ये आता चांगलं लॉकर बसला ना. आता ते सगळ्या महाराज लोक मला कीर्तन झालं ते बाळू मोगलच असं झालं म्हणजे डायरेक्ट दिदर्शन महाराज गोष्टी आणल्या ते एकदम डायरेक्ट बोललो मला. काय ते चुका होतात घडतात तरी काय विलास. शेवट शेवट चूक केली बघ तुम्ही तर चुका वाद्या फक्त एवढं डायरेक्ट लगे असं झालं ते अवघडच काम झाले. हो ना त्याला ते आता आपणच आपल्याला समजून घेणे ना. आपणच रोखणे त्याला महाराज. आता कसं रोखित त्याला समजा त्यापर्यंत आला म्हणजे आपण समोरच्याला सांगणं गरजेचं आहे ना. काय सांगता बा आता काय सांगणार समोरच्याला काय सांगणार आम्ही एवढं बोल त्याला काय समजून सांगायचं. चल सांगू का ते नाही म्हणून तस नाही. आता हेच तुम्ही जेवढे परिसरात महाराज लोक आहे ना बर का सगळ्यांना फोन करा आणि तेवढे डिलीट करा माफी मागा म्हणजे ते लवकर आवरून जाईल. नाही तर तोटा महाराष्ट्रभर कधी गेला तर तुम्हाला जेलमध्ये जाणार बर का. हॅलो तुमचा परिचित महाराज मंडळी कोण कोण परिसरातले? आता ज्यांच्याकडे गेलं त्यांचाच नंबर आता मलाच माहित नाही कोणा कोणाकडे गेलं. आपल्या परिसरात कोण कोण महाराज लोक परिचयाचे तुमच्या? आहे ना बरेच आहे ना. आता जेवढे परिचयाचे तेवढ्याला फोन करा तेवढ्याला माफी माझा म्हणजे तो व्हिडिओ थांबला जाईल. मी बी माझ्या पद्धतीने सांगतो तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा. असं कलंक आहे तुम्ही आता आनंद संप्रदायचे
चालेल महाराज, सांगतो मी तसं. तुम्ही जेवढे परिसरातले महाराज लोक आहे, संदीप भवळ, अजून कोण असेल जेवढे, वर्णे मावली, अजून काय असेल तर परिसरातले तुमच्या त्या उड्याला फोन करा, म्हणजे तुमचं विडं थांबलं जाईल. हो ना, तुम्ही पण सांगतोय तर तुम्ही मोठी झटमारी करून ठेवली, ती शूटिंग करून ठेवली तुम्ही. हो ना, सांगा ते संप्रदायाचं नाक खाली जाईल ना. हो महाराज, सांगतो. तुम्ही एक ते दुसरा संप्रदाय घेऊन बोकळत होते त्याच्यात, ते तुमचा संप्रदाय रे बाजूला, आणि पहा महाराज लोकांनी काय केलं, म्हणजे सगळ्या जिल्ह्यात होईल त्या नाक घाला, नाक खाली घालास का म्हणून सगळ्याला. तेवढं करा तुम्ही, तेवढं परिसरातले जेवढे महाराज लोक ओळखीचे तेवढ्याला फोन करा, सगळ्याला म्हणा माझ्या चुकी झाली, माफी मागा, सगळ्याला सांगा हिडो डिलीट करा म्हणून, आणि त्यांना पण 10 लोकांना सांगायला लावा. हो ना, तेवढं करा.